नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून तुतारी वाजवणारा माणूस निशाणी घेत घराघरापर्यंत पोहोचलेले गणेश गीते यांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोटारसायकल रॅली चौक सभा प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महाविकास आघाडीचे विचार निवडणुकीची पंचसूत्री मतदारांपर्यंत पोहोचवले असून गणेश गीते यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळतोय. प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून गणेश गीते यांनी आडगाव परिसर पिंजून काढलं. मारुती मंदिरापासून गणेश गीते यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून आडगाव मारुती मंदिर येथे चौक सभा घेण्यात आली. या चौक सभेनंतर गणेश गीते यांची आडगाव मधून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. वाजत गाजत निघालेल्या रॅलीमध्ये गणेश गीतेंचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. आडगाव मधील या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी गणेश गीते यांनी मतदारांच्या भेटी घेत तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे उपस्थितांनी देखील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी गणेश गीते यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. आपण त्याच्याच व्यक्तीला जर निवडून देत गेलो तर नवीन काय या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आणि मग कुठेतरी जर नवीन माणसाला संधी मिळाली त्याचे नवीन विचार त्याची नवीन ऊर्जा निश्चितच या मतदारसंघाला पुढे घेऊन जाते. आणि म्हणून मी सर्व आडगावकरांना विनंती करतो, आडगाव म्हटलं की तसं त्या ठिकाणी जातीपातीच्या पलीकडं जर कुठला आदर्श घ्यायचा असेल तर आपण आडगावकरांचा घेतो. कारण या गावाने त्या ठिकाणी अनेक वर्ष कम्युनिस्ट पक्षाचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून दिले, कधी त्या ठिकाणी जातीपातीला थारा दिला नाही. म्हणून कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता येत्या 20 तारखेला आपल्या बरोबर आपले नातेवाईक मित्र परिवार यांना सर्वांना सांगून त्यांचं पवित्र मतदान या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजेच गणेश भोगीते यांना करून घ्यायचं आहे आणि शरद पवार साहेबांच्या हात बळकट करायची अशीच नम्र विनंती आपल्या सर्व. जिथे हो जरी कुठल्या समाजाचे असले परंतु त्यांनी कधी त्यामध्ये भेदभाव केलेला नाही आणि आपण त्यांच्या मागे उभं राहून आणि सर्व जाती धर्म या ठिकाणी जातीवाद नष्ट करून सर्व समावेशक उमेदवार निवडून आणावा. आणि आता बरेच वक्त बोलले, मी वैयक्तिक आहे कोणावर बोलत नाही, परंतु जे उमेदवारांनी जे पराठवायचं जे भाषण केलं ते निषेधार्ह आहे असं वैयक्तिक कुणावर बोलू नये. आणि तुम्ही वैयक्तिक जर बोलत असाल कायद्यामध्ये सुस्पष्ट तरतूद आहे का त्याचे पुरावे पाहिजे लिखित त्याच्यामध्ये तुम्हाला ते सिद्ध करता आले पाहिजे, असे पुरावे तुम्ही लोकांना द्या मग आम्ही सोडतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा 2014 काय परिस्थिती होती देशात, ही मोटरसायकल 50,000 रुपयाला होती. 2014 मोटरसायकल 50,000 रुपयाला होती, आता कितीला आहे? 2014 गॅसची टाकी कितीला होती सगळ्यांनी सांगा, मुख्य राहू नका. आता कितीला आहे? 2014 डिझेल काय भाव होता? आता काय भाव आहे? अरे सगळ्यांनी गणेश भाऊ गीतेंच्या मागारा महाविकास आघाडी सत्ता आल्या. सर्वांना मी आश्वासन देतो का महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांचं 100% सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ग्वाही देतो. आणि सर्वांनी गणेश गीतेंच्या पाठीशी उभे राहा. या ठिकाणी फक्त जातीपातीचं नाव घ्यायचं आणि चुकीच्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करायचा, पण या आडगावकर कधी या जातीपातीच्या राजकारणाला स्वीकारणार नाही आणि 100% आपल्या गणेश भाऊ गीतेंना हे बहुमत या ठिकाणी निवडून देते. आणि गणेश भाऊ आजच तुम्हाला सांगतो, आडगाव मध्ये ज्यावेळी 23 तारखेला निकाल लागेल त्या दिवशी तुम्ही लीडनी राहाल आणि सगळ्यात जास्त मतांनी नाशिक पूर्व मतदारसंघात तुम्ही निवडून द्याल अशी मी ग्वाही देतो. तर त्या आडगावला सांगू शकले असते का मी हे काम केलंय, पण मी निश्चितपणे तुम्हाला जर तुम्ही मला या ठिकाणी निश्चितपणे लोकांच्या मनात आहे आणि लोक 20 तारखेला लोक जनता आज बोलत नाही पण 20 तारखेला मशीनचं बटन दाबताना निश्चितपणे तुतारी वाजवणारा माणूस हा 1 नंबर मतांनी निवडून येईल. आणि निवडून आल्यानंतर मी तुम्हाला 2 वर्षामध्ये आडगाव काय हे त्यांना तुम्ही 2 वर्षांनी बोलवून इथं दाखवा, मी हे निश्चितपणे या ठिकाणी करून देईन. बोलणार नाही नुसता की आडगाव काय ना हे 2 वर्षांनी त्यांना बघायला बोलवा. मी फक्त या ठिकाणी काय काम करतो आणि कसं करतो तेवढं बघा. अहो आपण जर आजचा आपल्या गावातला सचिन नळोदे असेल, नितीन शिंदे असेल, त्यांना विचारा, ते मेडिकल एजन्सी चालवता, त्यांना विचारा म्हणावं गणेश गीतेंनी तुम्हाला कुठे कुठे मदत केली. ते काय माझे नाते आहे का? पण माझे मित्र आहे, माझ्यासाठी जीवाला जीव देतात. मी माझ्या कार्यकाळात 2-400 पोरं नव्याने कॉन्ट्रॅक्टर केले, त्याचे जे सिव्हिल इंजिनियर झाले होते त्यांना कोणी काम देत नव्हतं आणि ते 30-30% बिलो कामं घ्यायचे.
मी माझ्या कार्यकाळामध्ये नव्याने त्यांना बसवलं, त्यांना कामं दिले आणि त्यांना समजून सांगितलं व्यवसाय कसा करायचा, हे 30-30% कामं जर बिलो घ्याल तुम्ही आणि 30% बाहेरून परत कुठून तरी उसने पैसे आणाल आणि ते त्याच्यात लावाल तर तुम्हाला 1 रुपया उरणार नाही, तुमच्या घरून पैसे जातील. मी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून मी 2-400 उद्योजक तयार केले. आज ते पोट भरतायत, ते मार्गी लावलेले आहे. मी नुसत्या दयात हात घालून आणि स्कीम देऊन माझ्या बरोबर राहिलेला माणूस संपलेला नाही, तुमच्या बरोबर राहिलेले लोक संपलेले आहे आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे, पण माझ्या बरोबर राहणारा माणूस मी त्याला व्यवस्थित रित्या तो त्याचं घर चालवू शकतो, व्यवस्थित राहू शकतो, व्यवस्थित फिरू शकतो. या पद्धतीने या ठिकाणी मी काम केलंय आणि या विषयाची अजून काही माहिती लागली तुम्हाला त्यांच्या परवाच्या त्या घोटाळ्याची तर वसन गीतेंना विचारा जाऊन. वसन गीतेंच्या घरी याची मीटिंग झाली का यांचे प्रकरण करून द्यायचे आणि वसन गीतेंकडे हे गेले, मी नव्हतो गेलो आणि वसन भाऊंना कधी विचारायचं. आता तुम्ही सांगता तर कोणातल्या कुंभमेळ्याच्या रिझर्वेशनला पैसे नाही मिळाले, अहो कुंभमेळ्याच्या रिझर्वेशनला पैसे नाही मिळाले तर तुम्ही विधिमंडळात मांडला का 5 वर्षात प्रश्न, आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर 2002 पासून आरक्षण आहे आणि त्यांचा मोबदला त्यांना शासनाने द्यावा, कधीच मांडला नाही. तुम्ही प्रश्न मांडला तर तुम्हाला उत्तर मिळेल ना. अशा प्रकारे मतदारसंघाचा विकास होत नाही. आपल्या मतदारसंघात फक्त गुंड पाळले गेले 5 वर्ष, पण निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी या मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. आणि आडगावकरांना माझी एकच विनंती, तुम्ही गुण तापांना बळी पडू नका. याच्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती किती स्कीम मिळतात, काय मिळतं, काय होतं. मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नव्हतो, पण तुम्ही घराणेशाही 50 वर्षापासून राजकारण करताय, तुम्ही आडेगावचा विकास बाजूला ठेवा, तुम्ही ज्या चौकात राहता त्याचा विकास नाही केला आजपर्यंत. काराराम मंदिर, सगळे मंदिरं तुमच्या घरापासून 500 मीटरच्या आत आहे आणि मग दुसऱ्याला तुम्ही जर 5 वर्ष विकास केला असता तर दुसऱ्याकडे बोट दाखवलं नसतं, तुम्हाला गणेश गीतेवर बोलण्याची संधी मिळाली नसती. आता त्यांनी काल परवा सांगितलं की गणेश गीतेचा उद्योग आम्ही नाही केला. तुम्हाला मी उद्या जाहीर प्रेसमध्ये तुम्हाला माहिती जारी करत मागवलेली स्क्रिप्ट दाखवतो, कोणी केला हे डमी फॉर्म भरण्याचा उद्योग ते तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. मी उद्या त्याच्यावर 4 वाजता बोलणारच आहे, पण निश्चितपणे आपण विकासाच्या मागे राहा आणि मला मतदान करा. मला मतदान म्हणजे पवार साहेबांना मतदान आहे, महाआघाडीला मतदान आहे, उद्धव ठाकरेंना मतदान आहे, राहुल गांधींना मतदान आहे, त्यांची ताकद वाढवा. आता हे गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल हे सर्व बोलले इथं, पण हे जे चाललंय हे फार वाईट चाललंय, कारण सर्वसाधारण माणसाला या गोष्टी परवडेबल नाही. आपल्या शहरात सर्वसाधारण माणसाचं उत्पन्न महिन्याला 15 ते 20 हजार रुपये, तो त्याच्या मुलांची शाळेची फी भरेल की गॅसची टाकी 1200 लागेल. या सर्व स्कीम देऊन देऊन आपल्या राज्याला फक्त वेळात काढायचं काम चाललंय, त्याच्यावर सर्वांनी विचार करावा. यावेळी नगरसेवक जेटी शिंदे, मल्लारी मते, अतुल मते, रामूदादा शिंदे, बालाजी माळुदे, सुनील जाधव, पोपट शिंदे, रामभाऊ जाधव, रवी जाधव, नवनाथ माळुदे, शरद लपडे, विद्या शिंदे, सिद्धेश्वर अंडे, अमोल जाधव, संजय शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. एनसीएन न्यूज नाशिक.